उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणाचं बीड कनेक्शन निघालंय. यामध्ये बीड मधील इरफान शेखला यूपीएच्या एटीएस कडून अटक करण्यात आली. धर्मांतरण करणाऱ्या या मोठ्या रॅकेटमधील मुफ्ती काझी जहांगीर काझमी आणि मोहम्मद उमर गौतम या दोघांना अटक केली होती. राष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या धर्मांतर रॅकेटचा भाग असल्याचं उत्तर प्रदेशाने म्हटलं होतं. त्यापाठोपाठ आता या प्रकरणी केंद्र सरकारच्या बालकल्याण मंत्रालयात काम करणाऱ्या इरफान शेखलाही अटक करण्यात आली. पोलीस चौकशीत हा तरुण मूळचा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील असल्याचं समोर आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेरोजगार गरीब कुटुंब आणि मुकबधीर लोकांचं धर्मांतरण करण्यात येत होतं. या प्रकरणी यूपी एटीएसनं दोन्ही आरोपींना दिल्लीतून अटक केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या लोकांना लाच देऊन त्यांचं धर्मांतरण करण्यात येत होतं. धक्कादायक बाब म्हणजे या धर्मांतरणासाठी आयएसआय फंडिंगचंही प्रकरण समोर आलं आहे. करू शकत नाही, पण आता त्याच्याशी काही संपर्कच झालेला नाही आमचा, आणि संपर्क झाल्याशिवाय ते आम्हाला नेमकं काय प्रकरण आहे ते बी कळणार नाही. तुमचं त्यांचं कधी बोलणं झालं? चार पाच दिवसांनी काही बोलणं झालं. याबद्दल कधी आले याबद्दल कधी आले गावाला? तीन चार महिने अगोदर आलं. तुम्ही काय राहील? आता आमची मागणी एवढीच आहे की आता ते विनाकारण त्याला फसू नये, म्हणजे जे खरं आहे ते आम्हाला तर भारतीय न्यायावर विश्वास आहे. सत्य बाहेर आलंच पाहिजे. आता चौकशीनंतर कळेल आपल्याला काय. शिक्षण त्याचं 12वीपर्यंत परळीला झालेलं आहे, आणि डी एडला ते साईन लँग्वेजमध्ये मुंबईला केलं. दिल्लीमध्ये करायचं काय? गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटचं साईन लँग्वेज ऑफ इंडिया इन्स्टिट्यूट आहे, तिथं जॉब लावलं नोकरी. आणि सगळे ते गव्हर्नमेंटचेच कार्यक्रम असायचे त्यांचे, पी एम साहेबासोबत, अकाली साहेबासोबत, सामाजिक न्यायमंत्री ह्यांचे जे गव्हर्नमेंटचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये सर्व कार्यरत होतं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.